आज आपण स्पेशली नारायणगाव परिसरातील जे ज्वेलर्स आहेत त्याची आज आपण माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख सर आणि ॲडिशनल एसपी मितेश घट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण ही मीटिंग घेतली होती. याच्यामध्ये आता दिवाळीचा सीझन आहे, त्या अनुषंगाने बाजारपेठेत गर्दी असते, त्याचबरोबर अलीकडे घरफुडी असेल, ज्वेलर्समध्ये बऱ्याच ठिकाणी चोऱ्या झालेल्या घटना समोर आलेल्या आहेत, तर त्यापासून विवत सुरक्षेच्या अनुषंगाने आपण काय काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये स्पेसिफिक आपण जे आपली बाजारपेठ आहे त्यामध्ये जास्तीत जास्त CCTV कशा पद्धतीनं आपल्याला सगळं कव्हर करता येईल याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर ज्या रात्रीच्या घटना होतात त्याच्या अनुषंगानं त्या बाजारपेठेमध्ये जे सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षा रक्षक नेमण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होतं की दिवसा जे आहेत अनेक वेळा जे आपले व्यापारी असतात तर व्यापाऱ्यांचं लक्ष नसतानाही बऱ्याच वेळा तिथून चोरी होण्याची शक्यता असते, तर त्याच्या अनुषंगाने आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये स्पेसिफिक आपण जे आपल्या दुकानामध्ये जे नोकर ठेवतो, जे कामाला जे आपण नोकर ठेवतो, तर त्यांचंही कॅरेक्टर व्हेरिफिकेशन म्हणजे त्याचंही डिटेल्स आपल्याकडे असले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे नारायणगावमध्येही अशा घटना झालेल्या आहेत की त्यांचे डिटेल्स आपल्याकडे नसतात आणि मग नंतर तो व्यक्ती ट्रेसआउट होणं थोडंसं अवघड जातं, तर त्याच्या अनुषंगानेही आपण त्यांना सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर ह्या ज्वेलर्समध्ये जे सिक्युरिटीच्या अनुषंगाने अलार्म बसवण्याच्या बाबतची आपण त्यांना सूचना दिलेली आहे. हे झालं दुकानांच्या बाबतीत किंवा बाजारपेठेच्या बाबतीत. ग्रामीण भागामध्ये घरफोड्या किंवा असे प्रकार वाढल्याचे ऐकू येत आहे, त्यांना काय सूचना द्याल? दक्षता पथक ग्रामीण भागामध्ये ह्या ज्या वाढलेल्या त्याच्या अनुषंगाने आपण आता थोडं पेट्रोलिंगमध्येही वाढ केलेली आहे. ग्रामीण भागातले सगळ्यात जास्तीत जास्त एरिया कव्हर होतील याच्या अनुषंगानेही आम्ही काळजी घेत आहोत. संबंधित ग्रामपंचायतींनाही आपण CCTV बसवण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. ग्रामसुरक्षा यंत्रणाही आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्हेट आहे, त्याच्यामुळे तात्काळ तो मेसेजही दिला जातो. तर त्या अनुषंगानं आपण सगळ्या मुद्द्यांवर आपण ग्रामीण भागातही अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. थँक्यू.